राहता तालुक्यातील कोरहाळ येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले वय साठ वर्षीय तर सिंधुबाई शशिकांत चांगले वय पंचावन्न या पत्नीची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पत्नी शेतकरी असून कालच हे पत्नी आपल्या मुलांना भेटून घरी आले सकाळी लवकर उठून शेतात काम करण्यासाठी जाणारे पत्नी आज काल लवकर उठले नाही म्हणून शेजारच्या घरी जाऊन पाहिले तर दोघेही रक्ताने भरलेले आणि त्यांच्या डोक्याजवळ जवळ पावडे रक्ताने भरलेले पाहिल्यानंतर स्थानिकांनी राहता पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे राहता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे आणि पोलीस उप संजय सातव सह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे यात पती पत्नीवर पावड्यानं वार करून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्यांच्या हत्याच्या मागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे પ્રતિનિધિ શનિવાડીલે રાહતા